न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या जम्मू काश्मीर येथे भारतीय सैनिकी कारवाईमध्ये या परिसरातील अनेक तरुण अतिरेकी असल्याचे समोर आले। या कारवाईनंतर भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत येथील नागरिकांना अतिरेकी कारवाईमध्ये सामील असलेल्या आपल्या मुलांना घरी परत बोलवा, अन्यथा सैन्याकडून ते मारले जातील असे आवाहन करण्यात आले। जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईनंतर भारतीय सैनिक CRPF व जम्मू काश्मीर पोलिसांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। जे तरुण दहशतवादाच्या मार्गावर आहेत त्यांना घरी बोलावून घ्या असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले। तसेच दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या तरुणांच्या पालकांनीही आपल्या मुलांना समर्पण करण्यास सांगावे, अन्यथा त्यांना ठार करू असा इशारा देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आला। Day before night, at midnight, on specific information, we hit this module. And I'm happy to inform the country that in less than 100 hours, we eliminated the JEM leadership in the valley which was being handled by JEM from Pakistan. The details of the terrorists killed, two Pakistani terrorists and one local conduit, the terrorist, have been shared by you by the police in the yesterday's press release. I would also like to tell one thing to the parents of the local youth, especially the mothers, because I understand and I know in a Kashmiri society, mother has a great role to play. Through you, I would request all the mothers of Kashmir to please request their sons who have joined terrorism to surrender and get back to the mainstream. Anyone who has picked up gun in Kashmir will be eliminated unless he surrenders. And this is a message and a request to all the mothers. Please tell your children to surrender. There is a very good surrender policy being initiated by the government so that they can join the mainstream and pursue with their life and the future course. Otherwise, anyone, as I said earlier, anyone who has picked up a gun will be killed and eliminated unless he surrenders. I also like to inform you that success of this operation within less than 100 hours was a result of complete synergy between all security forces, may it be Army, JKP, SOG, CRPF or the intelligences. इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशासह राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली। औरंगाबाद येथील क्रांती चौकात विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जवळपास या रॅलीमध्ये 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या रॅलीत सर्वांनी भगवे फेटे परिधान करत हातात भगवे झेंडे घेत संपूर्ण वातावरण भगवेमय केले। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विविध पथनाट्यही सादर करण्यात आले। निमित्ताने लोणार वासियांच्या तर्फे सर्व शेतकरी समाज घटकाच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने मी डॉक्टर विलास बांबळे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सत्कार करण्यात आला।
वाहन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा औरंगाबाद येथे चारचाकी वाहन धारकांना अडवून लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबाद येथे चारचाकी वाहन धारकांना अडवून तसेच त्यांच्या वाहनात प्रवासी म्हणून बसून लुटमार करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीस औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या एका महिन्यापासून या लुटमार करणाऱ्या टोळीने औरंगाबाद जालना रोडवर धुमाकूळ घातलाय. यात पोलिसांनी सापळा रचून एकूण 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 1.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केलाय. अटक केलेल्या आरोपींनी पुणे, सोलापूर, बुलढाणा तसेच राज्यातील मोठमोठ्या हायवेवर अनेक लुटमार केल्याचे प्रकार देखील समोर आले. हा फरवरीला करमाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जालना औरंगाबाद हायवेवर एक पॅसेंजर गाडी ज्याच्यामध्ये एक ड्रायव्हर, 4 पॅसेंजर व या गुन्ह्यात पीडित व्यक्ती म्हणजे जे फिर्यादी आहे ते बसलेले होते. या फिर्यादीने या गाडीत पॅसेंजर म्हणून ते बसले आणि इतर 4 पॅसेंजर्स आणि ड्रायव्हर ते ॲक्च्युली गुन्हेगार या गुन्ह्याचे आरोपी होते. ते यांच्यासोबत हा प्रवासी यांना इतर सहप्रवासी समजून ते प्रवास करत होते. पण करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या रोडमध्ये रोडवर पोहोचल्यानंतर एका आरोपीने ड्रायव्हरला सांगितलं की आमचे काही मित्र समोरची गल्लीत आहेत आणि गाडी तिथे टर्न केले. तिथे सुनसान गल्लीत जाऊन आपल्या ह्या फिर्यादीकडून यांनी कॅश व मोबाईल असे स्नॅच करून घेतले आणि प्रवाशांना तिथे सोडले. 6 आरोपी आहे ज्याच्यामध्ये 5 25 ते 30 वयोगटाचे आहे आणि एक आरोपी ज्युव्हेनाईल म्हणजे 16 ते 17 वर्षाचे वयाचे आहे. आणि हे सर्व आरोपी राहणारे काही जालना, काही बीड आणि काही पुणे जिल्ह्याचे राहणारे आहे. आणि यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हे दोन गुन्ह्याची कबुली तर दिलेलीच आहे. या वगळून यांनी सोलापूर, पुणे, बुलढाणा इतर ठिकाणीची पण असेच प्रकारची रॉबरीची कबुली त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला त्यांच्याकडून आपल्या गुन्ह्याचे सर्व मुद्देमाल रिकव्हर तर झालेला आहे. आणि ठाणे शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत नावारूपास येत असतानाच घोडबंदर परिसरात नागरीकरण वेगाने वाढत आहे. मात्र या परिसरात पिण्याचे पाण्याचे दाहक वास्तव समोर आले. यामुळे श्रमजीवी संघटनेकडून ठाणे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. ठाणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असतानाच घोडबंदर येथे ग्रामीण भागात अनेक समस्या सुटलेल्या नसल्याचे समोर आले. या भागातील गावकडे व आदिवासी वस्त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिलांनी रिकामी हंडे व मडके घेऊन ठाणे महानगरपालिका माझीवाडा प्रभाग समितीवर धडक मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन महापालिका अधिकाऱ्यांना सुपूर्त केले. आजार आहे हा नेमका आजार काय MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. आधार न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ब्रेक
वेळेनंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुढील ठळक घडामोडी. ज्या देशांनी घातपात करून आमच्या देशाचे 40 जवान शहीद झाले अशा देशांना आम्ही टॅमॅटो निर्यात करणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 40 भारतीय जवानांना वीरमरण आले. साऱ्या देशातून सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची मागणी होत असताना मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जय जवान जय किसान असा नारा बुलंद करत पाकिस्तानला विरोध केला. यामध्ये शेतकऱ्यांनी पाकिस्तान मध्ये टोमॅटो निर्यात न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अब हम पाकिस्तान में टमाटर नहीं भेजेंगे क्योंकि ये टमाटर हमारा भी खा के और हमारे भी जवान को मारते है, इसलिए हम पाकिस्तान में टमाटर नहीं भेजेंगे. संपूर्ण देशभरात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. उल्हासनगर येथील नागरिकांनी आपापल्या परिसरात ठिकठिकाणी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मोर्चे काढले. या मोर्चांमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली. फेब्रुवरी को ये जो हमारे सीआरपीएफ जवानों पे पुलवामा में हल्ला हुआ, अटैक हुआ, उसकी हम घोर निंदा करते हैं. और पाकिस्तान के जो भी इविल डिज़ाइंस है, जो भी उनके मंसूबे हैं, उनको हम कभी कामयाब होने नहीं देंगे. हम सरकार से यही उम्मीद रखते हैं कि इसका मुंह तोड़ जवाब इमीडिएटली देना चाहिए. और उसके लिए हम सरकार के बहुत ही आभारी है कि उन्होंने हमारे आर्मी चीफ को इस बारे में फ्री हैंड दिया हुआ है. और जो भी अब सरकार कदम उठाएगी, देश के हित में उठाएगी और पाकिस्तान को मुंह थोड़ा जवाब देगी, इसमें कोई दो राय नहीं है. पूरा भारत इस हादसे से दुखी है और विशेष करके ये जो इस तरह से हमला हो गया, हमको भी बहुत ही इसकी दुख हो रहा है. लेकिन अब दुख में से बाहर निकल के पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दे के तो ही हमारे मन में एक खुशी की लहर जाग जाएगी. और भारत माता की जय. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. हमारे जवान हमारे. और बोलो. हाँ बोलते रहो. वापिस शाखेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेकडून गरजू विद्यार्थ्यांना पुरस्कार सोहळा पार पडलाय. नांदेड जिल्ह्यातील बितनाळ गावात गोला गोलेवार यादव या समाजसेवा संघटनेचे भव्य सत्कार समारंभासह शाखेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदेवराव आईलाड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आपल्या गोला गोलेवार समाजाने संघटित येऊन एकत्रित राहावे असा संदेश देखील देण्यात आला. व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व गोला गोलेवार यादव समाज बांधव व बितनाळ गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जारी केलाय. मात्र नाशिक येथील सैनिक प्रशिक्षण केंद्र देवराळी हे ठिकाण बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच नाशिक येथील सैनिक प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या देवराळी स्थानकाला उडवण्याची धमकी निनावी पत्रातून देण्यात आली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून महत्वाच्या ठिकाणी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या निनावी पत्रामुळे देवराळी परिसरात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून घनसोली येथे सामूहिक हळदी कुंकू व तिळगुळाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी सहभाग घेतला. घनसोली येथे श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून
संयोजना कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग समिती सदस्य श्री प्रमोद कदम यांनी महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकू व तिळगुळ या कार्यक्रमात श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा अंतर्गत हा हळदी कुंकूचा भव्य समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आमचा एकमेव उद्देश होता की सगळ्या स्त्रियांनी एकत्र या, कारण की स्त्रिया कशा काही महिला कामाला जातात तर काही घरात असतात, पण गृहिणी ही एक अशी असते की तिला मनोरंजनासाठी काही म्हणजे साधन नसतं. फार फार तर काय मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवरती त्या मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये आपलं म्हणजे वेळ घालवत असतात, पण ह्या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्यांनी थोडा वेळ तरी स्वतःसाठी दिलेला आहे. म्हणजे चूल आणि मूल यांपासून जरा वेगळ्या होऊन नटून थटून आणि वेळ काढून ते या ठिकाणी आल्या, आणि त्यांच्यासाठी आम्ही ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज केलेला लकी ड्रॉ कुपन म्हणजे लकी ड्रॉचं आम्ही आयोजन केलं होतं, आणि त्यातून कुठेतरी त्यांना एक वेगळा आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न साध्य झाला आहे. आम्ही फक्त एक सेवाभावी संस्था आणि ह्या संस्थेच्या मार्फत आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून आम्ही प्रत्येक सामाजिक उपयोगी पडतील असेच आम्ही कार्यक्रम या घनसोली नॉर्डमध्ये घेतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महिला पुरुष किंवा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक सगळ्यांचा नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात लकी ड्रॉ स्पर्धाही घेण्यात आली. आजचा जो महिलांचा कार्यक्रम होता तो एकदम छान होता, आम्हाला खूप आवडला. छान होता महिलांसाठीचा कार्यक्रम, मला शिकी वाजवायचा चान्स मिळाला, मग मी तर खुश आहे. बरं, काय नाही, छान होता. दरवर्षी छानच करतात ते, या वर्षी पण खूप छान होता. छान होता कार्यक्रम. आपापल्या जागी बसा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. या आयोजित कार्यक्रमात महिलांसह सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला असून मराठी बिग बॉस या कार्यक्रमातील कंटेस्टंट शर्मिष्ठा राऊत हिने आपली उपस्थिती दर्शवत शेवटपर्यंत महिलांशी हितगुज साधला. तसेच अनेक राजकीय नेते यांच्या पत्नींनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यातच कल्याणीताई नाईक व वैशालीताई शिंदे यांनी महिलांना प्रबोधन करत त्यांच्याशी हितगुज साधला. सुंदर कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी बोलताना मी स्त्री शक्ती आणि स्त्री भ्रूण हत्या हे सगळे टॉपिक जास्त असतात, पण ह्यावेळीस अशा साध्याशा एका विषयावर बोलायचं आहे मला. सहसा ह्यांच्या ऑफिसमध्ये किंवा काही मेळावे असतात त्याच्यामध्ये आजकाल खूप नोकरीसाठी लोक यावे लागले, म्हणजे पहिल्यापेक्षा हे प्रमाण डबल झालेलं आहे. त्याला स्वावलंबी सर्व गोष्टीतून केलं पाहिजे, म्हणजे आपण आर्थिक
आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झालो म्हणून आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही नाही. सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपला विकास केला पाहिजे. सर्व माध्यमातून आपण आपला विकास केला पाहिजे. आपण सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि स्वतःचा विकास केला, स्वतः स्वावलंबी झाला तर नक्कीच आपण आपल्या मुलांना चांगली दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि ती आपोआप मिळते. मुलांनाही ते आदर्श चांगल्या प्रकारे मिळतात आणि त्या दृष्टीने त्यांचीही वाटचाल होते. त्यामुळे आपण महिला भगिनींनी नक्कीच या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. जनाताई आणि प्रमोदाबाई यांनी खरंच खूप छान आयोजन केला होता. या कार्यक्रमानिमित्त मला गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा भेटायला मिळालं. आणि ज्या पद्धतीत आत्ता खरोखर गरज आहे महिलांनी नुसतं एकत्र येऊन गप्पा मारणं किंवा सगळे लोक म्हणतात की महिला एकत्र आल्या की नुसत्या गप्पा टप्पा आणि एकमेकांच्या कुत्राकी आणि गॉसिपिंग होतं, तर त्याहीपेक्षा आता असं झालेलं आहे की हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक येतात एकत्र, बायका एकत्र येत आहेत काहीतरी समाजासाठी करण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे आणि जो ह्या अशा कार्यक्रमांमार्फत पुढे येतो. आणि या सगळ्याला मला खरंच खूप छान वाटतंय की योजनाताई सपोर्ट करत आहेत आणि त्यांना जर ह्या कामासाठी किंवा समाजसेवेसाठी नक्कीच काही मदत लागली तर मी नक्कीच करणार. नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. आधार न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. की तिच्या पाया पडत असतो याचाच अर्थ असा की आपण संपूर्णपणे त्या स्त्रीला देवीच्या रूपामध्ये स्वीकार करत असतो. अशा प्रकारे या धार्मिक रूढी वगैरे आपण जपणूक करत असतो. तसेच आपल्या संस्कृतीने आपल्याला काही देण्याचे सांगितले. विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने सध्या सर्वत्र राजकीय वारे वाहू लागलेत. यातच सर्व पक्ष जोमाने तयारीला लागलेत. यातच एका कार्यक्रमात आदरणीय लोकनेते श्री गणेशी नाईक यांनी मिश्किलपणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले की जत्रेत जसे दुकाने भरतात अशा प्रकारे सर्व पक्ष आपल्या पक्षांच्या निवडणुकीची तयारी करतात. तसेच सर्व पक्ष आपल्यातोपरी पूर्ण प्रयत्न करतात. शेवटी प्रश्न असे की जशी जत्रा भरली दुकानं येतात तशा प्रकारची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष आपापली तयारी करेल नक्कीच. पण अनेक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतायत अनेक लोक. चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादीचे मी शरदचंद्र पवार साहेबांचे विचार लोकांना पटायला लागलेत म्हणून लोक राष्ट्रवादीमध्ये यायला लागलेत. त्यांचं आम्ही स्वागत करीत केलेलं आहे. प्रश्न असा की आपण जर या ठिकाणी तो राग मनात धरून आपण रेल्वे बंद केल्या, रस्ता बंद केला तर हानी कोणाची? आपलीच आहे. म्हणजे आपलं युद्ध त्यांना जे पाहिजे तेच आपण इथं करू. ते होता कामाने आपण मनात क्रोध ठेवला तरी सुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि सरकारच्या बरोबर आणि सैन्याच्या बरोबर राहून त्या योग्य पद्धतीने त्याचं उत्तर दिलं पाहिजे असा माझा सांगण्याचा उद्देश होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड यांचे मन हेलावून टाकणारा अखेरचा व्हिडिओ समोर आला. नितीन राठोड सुट्टीवर आपल्या गावी आले असता त्यांनी टिकटॉकवर बॉर्डर सिनेमातील संदेशा आते हे या गाण्यावर व्हिडिओ बनवला. मातृभूमीवर असलेले प्रेम, परिवारावर असलेली आस्था, कर्तव्य या टिकटॉक मधून दिसून येते. हा व्हिडिओ पाहताना देशवासियांचे अश्रू अनावर होत आहे. राठोड यांच्या पार्थिवावर बुलढाण्यातील गोवर्धन नगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र नितीन राठोड यांचा हृदयस्पर्शी असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तसेच जवान राठोड यांना सेल्फी घेण्यासोबतच टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याची आवड होती. असाच एक बॉर्डर सिनेमातील संदेश आते हे या गाण्याचा टिकटॉक वरील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ए गुजरने वाली हवा
कर्तव्यनिष्ठ या सर्व भावना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पाहताना देशवासियांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसंच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. राऊत आधार न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. तर आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.